नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलवर. मित्रांनो, आपण ट्रेडिंग करत असताना स्टॉप लॉस आणि टार्गेट लावणं खूप जास्त महत्त्वाचं असतं, आणि जर आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर आपल्याला लॉस होऊ शकतो किंवा आपलं टार्गेट मिस होऊ शकतं. मग अशा वेळेला जर तुमच्याकडे एक असं युनिक फीचर असेल जिथे तुम्ही एका वेळेला टार्गेट आणि स्टॉप लॉस लावू शकता, तेही स्टॉक बाय करताना, तर काय होईल? होय मित्रांनो, धन आपल्यासाठी वेगवेगळे फीचर तर घेऊन येतच असतो, पण धन आता एक युनिक फीचर तुमच्या समोर आणलेलं आहे, ते म्हणजे ब्रॅकेट ऑर्डरचं. ब्रॅकेट ऑर्डरमध्ये तुम्ही स्टॉक बाय करत असताना किंवा स्टॉक सेल करत असताना, फॉर दॅट मॅटर शॉर्ट पोझिशनला, टार्गेट आणि स्टॉप लॉस एकत्र लावू शकता. म्हणजे एका क्लिकवर तुम्ही 3 ऑर्डर प्लेस करू शकता. हे सगळं कशा पद्धतीनं करायचं आहे हेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा धनच्या वेब प्लॅटफॉर्मवर तुम्हाला लॉग इन करायचं आहे, आणि ॲप्लिकेशनमध्ये देखील हे फीचर तुम्ही यूज करू शकता. ॲप्लिकेशनचं थोडं नंतर बघूया, पहिल्यांदा वेब प्लॅटफॉर्मवर तुम्ही ही ऑर्डर कशी प्लेस करू शकता त्याच्यावर चर्चा करू. आता इथे 2 स्टॉक मी वॉचलिस्टमध्ये ॲड केलेले आहेत, सन फार्मास्युटिकल आणि महिंद्रा अँड महिंद्रा. शॉर्ट पोझिशन बनवायची असेल तरीही तुम्ही ही ऑर्डर प्लेस करू शकता, त्याबद्दल पण सांगणार आहे. समजा हा स्टॉक मला बाय करायचा आहे, तर मी काय करणार? बाय ऑर्डर प्लेस करणार आणि त्यानंतर बघत बसणार, चार्ट बघणार, चार्टवर स्टॉप लॉस कुठे आहे ते बघणार आणि स्टॉप लॉसची ऑर्डर प्लेस करणार, किंवा टार्गेटची सेल ऑर्डर प्लेस करणार. पण हे सगळं ब्रॅकेट ऑर्डरमध्ये एकाच वेळी करायचं आहे. बायवर क्लिक करायचं आहे, बायवर क्लिक केल्यानंतर ही ऑर्डर फक्त इंट्राडेमध्ये प्लेस होऊ शकते, इन्व्हेस्टमेंटसाठी ही ऑर्डर नाही आहे. त्यामुळे जे लोक इंट्राडे ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी ही ऑर्डर खूप जास्त चांगल्या पद्धतीने वर्क करेल, आणि त्यांचं रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित होऊन इंट्राडे ट्रेडिंग सुधारेल. ट्रेडिंग सिलेक्ट केल्यानंतर ऑर्डर डिटेल्समध्ये आपल्याला इथे ब्रॅकेट दिसतंय, ते ब्रॅकेट आपल्याला सिलेक्ट करायचंय, म्हणजे ब्रॅकेट ऑर्डर प्लेस करायचे. आता इथे आपल्याला काय काय गोष्टी दिसत आहेत? नॉर्मल क्वांटिटी जी आपण टाकतो ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे. आपण किती क्वांटिटीमध्ये ट्रेड करणार आहोत हा रिस्क मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा फॅक्टर असतो, त्यामुळे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही ऑर्डर मार्केट प्राईजवर बाय करणार आहात, स्टॉक मार्केट प्राईजवर बाय करणार आहात का लिमिट प्राईजवर बाय करणार आहात, हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही मार्केट सिलेक्ट केलं तर करंट मार्केट जे चालू आहे त्याच्यावर तो स्टॉक बाय होईल, लिमिट सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथे प्राईस निगोशिएट करायला मिळेल. याबरोबरच ही तर बाईंग ऑर्डर झाली, पण याच्याबरोबरच तुम्हाला इथे टार्गेट किती ठेवायचं आहे आणि स्टॉप लॉस किती ठेवायचा आहे याचे पॉईंट्स मेन्शन करायचे. म्हणजे समजा 15:32 तुम्ही हा स्टॉक बाय केला आणि तुम्हाला 20 वरचं तुमचं टार्गेट असेल तर तुम्ही इथे 20 एंटर करायचे आहेत, 20 खाली तुमचा स्टॉप लॉस असेल तर तुम्ही इथे 20 स्टॉप लॉस मेन्शन करायचा आहे. म्हणजे काय होईल? समजा 15:33 तुमचा स्टॉक बाय झाला तर तिथून खाली 20 म्हणजे 15:13 तुमचं स्टॉप लॉस असेल, आणि वरच्या साईडला म्हणजेच 15:53 तुमचं टार्गेट सेट झालेलं असेल. म्हणजे एका क्लिकवर आपण 3 ऑर्डर प्लेस करतोय, एक बाईंगची ऑर्डर, एक टार्गेटची ऑर्डर आणि एक स्टॉप लॉसची ऑर्डर. आता इथे वर्कआउट कसं होणार? मी इन्स्टंट बाय केल्यानंतर ऑर्डर माझी प्लेस होणार आणि स्टॉक माझा इथे बाय होऊन जाणार, सिम्पल. जर समजा 20 मार्केट इथून गेलं किंवा सन फार्मास्युटिकलचा स्टॉक 20 गेला तर 15:53 माझी टार्गेट ऑर्डर कम्प्लीट होऊन जाईल, म्हणजे माझा स्टॉक तिथे जो काही प्रॉफिट आहे तो बुक करेल आणि मी एक्झिट होणार. आणि एक्झिट झाल्यानंतर जी काही स्टॉप लॉसची ऑर्डर लावली आहे ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाणार. म्हणजे इथे मला ऑर्डर कॅन्सल करायसाठी पण काही करायला जायचं नाही आहे. स्टॉप लॉस आणि टार्गेट प्लेस केलेस, जी ऑर्डर पहिल्यांदा येते ती ऑर्डर एक्झिक्यूट होणार आणि दुसरी जी ऑर्डर असणार आहे ती कॅन्सल होणार. यालाच OCO किंवा वन कॅन्सल दी अदर असं मी म्हणतात. इन्स्टंट बाय केल्यानंतर आपली ऑर्डर एक्झिक्यूट तुम्ही करू शकता. या सगळ्या गोष्टी, हे जे काही आहे हे चार्ट आपण आत्ता बघत नाही आहोत, पण चार्ट जेव्हा तुम्ही अनालिसिस करत असतात त्यावेळी पण तुम्ही ब्रॅकेट ऑर्डर लावू शकता. कशा पद्धतीनं? तुम्हाला फक्त चार्टवर ओपन करायचं आहे, TV.dhan.co हा चार्ट इथे ओपन करायचा आहे, आणि तुम्ही बघू शकता की सन फार्मास्युटिकलचा हा चार्ट ओपन केलेला आहे. इथे बाय आणि सेलचं आपल्याला बटन बघायला मिळते. आता स्टॉक खाली येतोय, म्हणजे आपण शॉर्टचं एक्झाम्पल बघूया. मी सेलवर क्लिक केल्यानंतर इंट्राडेमध्ये ब्रॅकेट ऑर्डरचा मला इथे ऑप्शन सेलमध्ये पण बघायला मिळतोय. क्वांटिटी सिलेक्ट करायचं आहे, मार्केटची प्राईस सिलेक्ट करायची आहे, टार्गेट आणि स्टॉप लॉस. आता जेव्हा तुम्ही शॉर्ट पोझिशन घेत असतात तेव्हा तुमचं टार्गेट जे असतो ते खालच्या बाजूला असतं, कारण तुम्ही हाय प्राईजला सेल करून खालच्या साईडला लो प्राईजला बाय करत असता. त्यामुळे 20 खाली आल्यानंतर किंवा 15 खाली आल्यानंतर माझं टार्गेट बुक झालं पाहिजे, आणि स्टॉप लॉस वरच्या साईडला म्हणजे 15 वरती गेल्यानंतर माझा स्टॉप लॉस असला पाहिजे. म्हणजे इथे कन्सिडर कसं होईल? 15:27 जर तुम्ही शॉर्ट केला तर खाली आल्यानंतर 15:12 तुमचं टार्गेट कम्प्लीट होईल, आणि वरती समजा जर गेला तर साधारण
15 पॉईंट वरती म्हणजे साधारण 15:42 तुमचा स्टॉप लॉस हिट होईल. अशा पद्धतीने तुम्ही ब्रॅकेट ऑर्डर जी आहे ती चार्टवर देखील वापरू शकता आणि यूज करू शकता तुमच्या ट्रेडिंगमध्ये. त्याचबरोबर ॲप्लिकेशनमध्ये पण ही ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता खूप इझी वेनं. ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही ऑर्डर प्लेस करायची याच्यासाठी आपण आता ॲप्लिकेशनवर जाऊया आणि ॲप्लिकेशनवर कशा पद्धतीचा इंटरफेस आहे ते जरा बघूया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे धनच्या ॲप्लिकेशनवर आणि ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जो स्टॉक आपण थोड्या वेळापूर्वी बघितला म्हणजे सन फार्मास्युटिकल, त्याच्यामध्येच आपण आता हे एक्झाम्पल बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मी वॉचलिस्टमध्ये जाणार. तुम्ही कुठलाही स्टॉक जर घ्यायचा असेल तर तुम्ही सर्च ऑप्शनमध्ये पण सर्च करू शकता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. सन फार्मावर जर मी क्लिक केलं तर बायवर मला क्लिक करायचं आहे. बायवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ट्रेडिंग सिलेक्ट आहे का नाही हे बघून घ्या आणि त्याच्यानंतर ऑर्डर डिटेल्समध्ये स्क्रोल करायचं आहे. या बाजूला तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर ब्रॅकेट ऑर्डर दिसून जाईल. ब्रॅकेट ऑर्डरमध्ये इथे तुम्ही लिमिट प्राईस किंवा मार्केट प्राईस सिलेक्ट करू शकता. सध्या लिमिट प्राईस सिलेक्टेड आहे. मार्केट करायचं असेल तर हा एरो अशा पद्धतीने करावा लागेल मार्केट प्राईस सिलेक्ट होईल. इथे नेहमीप्रमाणे जसं आपण वेबवर बघितलं की टार्गेट किती पॉईंट्स आहे ते आपण टाकू शकतो, पण ॲपमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे पर्सेंटेज तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे जर तुम्हाला पॉईंट द्यायचे नसतील तर इथे यांनी जे पर्सेंटेज दिलेत त्याप्रमाणे टार्गेट लावू शकता. मला 1.5% वरती टार्गेट पाहिजे तर आता 22.85 आत्ताच्या करंट प्राईसप्रमाणे 1.5% किती वरती गेल्यानंतर पॉईंट होतील ते ऑटोमॅटिकली इथे आलेलं आहे. सेम मला 1.5% खाली टार्गेट जर स्टॉप लॉस जर पाहिजे असेल तर तोही मी इथे पर्सेंटेजप्रमाणे ॲड करू शकतो. जी फॅसिलिटी आपल्याला वेबवर मिळत नव्हती ती थोडीशी एक्स्ट्रा फॅसिलिटी ॲप्लिकेशनवर आपल्याला बघायला मिळते. अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी सेट करू शकता आणि एका क्लिकवर इन्स्टंट बाय करून किंवा शॉर्ट पोझिशन असेल तर इन्स्टंट सेल करून तुम्ही ही ब्रॅकेट ऑर्डर प्लेस करू शकता. एकाच वेळी बाय ऑर्डर प्लेस होईल, एकाच वेळी टार्गेट प्लेस होईल आणि एकाच वेळी स्टॉप लॉस पण प्लेस होईल. जसं मी मगाशी सांगितलं, जर टार्गेट हिट झालं तर स्टॉप लॉसची ऑर्डर कॅन्सल होईल ऑटोमॅटिकली. जर स्टॉप लॉस हिट झाला तर टार्गेटची ऑर्डर ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही धन ॲप्लिकेशनमध्ये आणि धनच्या वेबमध्ये ब्रॅकेट ऑर्डर प्लेस करू शकता आणि तुमचं इंट्राडे ट्रेडिंग सुधारित करू शकता. आय होप की हा व्हिडिओ व्यवस्थितपणे तुम्हाला कळाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.